शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली. मागील 3 दिवस राज्याच्या बहुतांशी भागामध्ये ढगाळ वातावरण होतं, पण सर्व दूर पाऊस झाला नाही. तसेच पावसाचा जोरही कमी होता, त्यामुळे शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसलेत. मग राज्यात पुढील 5 दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे का, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. राज्यात पावसानं आज उघडीप दिली. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या, पण बहुतांशी भाग पावसासाठी तहानलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढवली. पुढील 5 दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज नाही आहे. केवळ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात असा अंदाज आहे. राज्यात मागील 2 दिवस अनेक भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला होता, पण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणीच हलक्या सरी पडल्या. बहुतांशी भागात पाऊस झालाच नाही. आज तर उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. आज ढगाळ वातावरणही दिसलं नाही, परिणामी पिकांची स्थिती नाजूक बनतीय. राज्यात पुढील 5 दिवस केवळ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे, पण स्थानिक वातावरणामुळे अधूनमधून सरी पडू शकतात. पण एकूणच राज्यभरातील शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढणार आहे. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण, म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.